मी जी नाट्य व्यावसायिकांची जी संस्था आहे, मराठी नाट्य निर्माता संघ आहे, नाट्य परिषद आहे, या सर्वांनी मागणी केली होती की आपण सिनेमागृह आणि नाट्यगृह 50% बेसवर उघडावास परवानगी दिलेली आहे। मुळात मराठी नाटक असेल फार काय हल्ली प्रेक्षक जात नाही आणि जे काय थिएटरचं भाडं आहे ते परवडत नाही आणि म्हणून जे काय थिएटरचं भाडं आहे ते आम्हाला 20-25% करावं, जेणेकरून त्या नाट्य निर्माणावर नाटक या व्यवसायावर अवलंबून असणारे बॅकस्टेजचे कलाकार असतील, जाहिरातदार असतील, अभिनेते असतील आणि सर्व मंडळी ही पण जगली पाहिजे। आणि ह्या दृष्टीने आपण महाराष्ट्रामध्ये पहिली महानगरपालिका की त्यांनी प्रथम निर्णय घेतलेला आहे की एकूण जे भाडं आहे त्याचं 25% भाडं फक्त आपण आकारणार आहोत ठाण्यामध्ये। त्याचबरोबर आपण एक अट टाकलेली आहे की 400 रुपयापर्यंत जर तिकीट लावलं तुम्ही म्हणजे नाट्य रसिकांचा सुद्धा यामध्ये फायदा होणार आहे की हल्ली 500 वगैरे असं नाटक 400 रुपये लावलं तर 25% भाडं तुम्हाला आम्ही एकूण जे काही भाडं आहे त्याच्या प्रमाणात आकारणार आहोत आणि नाट्य व्यवसायाला एक सांस्कृतिक चळवळ उभी राहण्याकरता ठाणे महानगरपालिकेने पाऊल उचललेलं आहे। आयुक्तांनी सुद्धा ते तात्काळ मान्यता त्याला दिलेली आहे, महासभेमध्ये त्याला आम्ही मान्यता घेऊ, महासभेच्या मान्यते अधीन राहून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तशा प्रकारचं पत्रकसुद्धा आज आयुक्तांनी काढलेलं आहे। माननीय पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांनी सुद्धा अशी सूचना केली होती आणि त्या सूचनेची अंमलबजावणी आम्ही ठाणे महानगरपालिकेने केली आहे आणि महाराष्ट्रात पहिली महापालिका आहे की ज्यांनी नाट्यगृहाचं भाडं कमी केलेलं आहे आणि ह्याचाच कित्ता इतर महानगरपालिका आणि नगरपालिकांनी गिरवावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे। कोविडचे जोपर्यंत आता कोविडचे 6-7 महिने कोविड राहील तोपर्यंत आपण ही सूट देत आहोत आणि त्यानंतरसुद्धा आम्ही पण भाडंसुद्धा जे काय आहे ते आम्ही कमी करणार आहोत तशा प्रकारचं सुद्धा आम्ही सांगितलं।